दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेटूच्या वतीने शेतकरी कामगार मेळावा घेण्यात आला. डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या आडममास्तर म्हणाले की निर्दयी निष्ठूर सरकार मातीत गाडण्यासाठी शेतकरी सज्ज झाला असून आंदोलन सुरूच राहील. शेतकरी कुठेही जाऊन आपला माल खरेदी करू शकेल, कुठेही जाऊन विक्री करू शकेल, कसलंही बंधन राहणार नाही. मोदी साहेबांना विचारतो, या मार्केट कमिट्या बंद पडल्या, शेतकऱ्याचा माल कोण विकत येणार? अरे दुकान असल्याशिवाय गिऱ्हाईक कसं येणार? देशातल्या सगळ्या मार्केट कमिटी बंद झाल्यानंतर या देशामध्ये दोनच भांडवलदार उरलेले आहेत, अंबानी आणि अदानी. हे वाट पाहत बसलेले आहेत, कधी हे माल आमच्या ताब्यात येईल? सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख म्हणाले की शेतकऱ्यांना संपवण्यासाठी सरकार भारतीय अन्न महामंडळावरील नियंत्रण काढून घेण्यासाठी, बड्या भांडवलदारांना कर बुडव्यांना विकण्यासाठी आणि आंदण म्हणून देण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. देशभरामध्ये त्यांच्या आमदारांना आणि खासदारांना सांगताय, तुम्ही तुमच्या मोहल्ल्यामध्ये जा, मतदारसंघामध्ये जा आणि लोकांना सांगा, आम्ही शेतकऱ्या संबंधी आणलेले जे कायदे ते कशा पद्धतीनं चांगले आहेत. आणि नक्कीच कामगार संबंधी जे काही चार कामगार संहिता आणलेले आहेत त्याच्याबद्दलचाही उठाव गेली अनेक महिने आपण सतत करतोय, त्याच्या विरोधात संघर्ष करतोय. 26 नोव्हेंबर हा दिवस कामगार संघटनांनी संपासाठी निवडला, आंदोलनासाठी निवडला, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा 26 नोव्हेंबर हा दिवस त्यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या कायद्याच्या विरुद्ध त्यांनी सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर प्रकाश जाधव, दीपक निकंबे, रंगप्पा मरेड्डी, प्राध्यापक अब्राहम कुमार, माजी नगरसेविका शेवंता देशमुख आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक सीटूचे राज्य सचिव युसुफ मेजर यांनी केलं. याप्रसंगी सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, अशोक इंदापुरे आदींनी सभेला संबोधित केलं. कार्यक्रमाची सुरुवात 34 शहीद शेतकऱ्यांना अभिवादन आणि श्रद्धांजलीनं करण्यात आली. सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन व्यंकटेश कोंगारी यांनी केलं.